नमस्कार मित्रांनो, आता अजयने कॅमेरा घेतलाय सोनीचा मार्क फोर सोनी मार्क फोर, तर त्याचं आपण इनॉग्रेशन करणार आहे. आता बघूया अजय, दाखव सगळं देखील काय काय आलं कॅमेरा सोबत. हा चार्जर आहे, ही कागद आपल्याला बाजूला ठेवा. आपण तुम्ही ह्याच्या लय पुढे गेलेले, बुक कवा केला होता. अरे हा बुक कवा केला होता, 20 तारखेला. आणि आज जर बुक नसता केला तर कवा भेटला असता. जर बुक केला ना तर 22,000 रुपये वाचले आपले 20 तारखे बुक केला म्हणून. ऑफर कन्सेशन भेटलं तुला दिवाळीला, म्हणजे परत भेटलं नसतं. बघितलं का ते जोडवा, त्याला पण दाखवा. एकच शर्ट आवडले याला, घ्यायला गेले की त्यांनी तेच शर्ट घेतले. तर इथे दाखवा, दोघं सेम सेम झाले. बाहेर काढशील सेम. ओके, हा पट्टा एकदम त्याचा. इथं मार्क आहे Alpha 7 Mark 4. इथं तुम्हाला पट्टा सुद्धा दिसेल. हा Mark 4 याच्यात दाखव समय. काढणं बाहेर, त्याला तू इकडे ये ना माझ्यापाशी. कॅमेरा दिसताना छोटा आहे, फुल फ्रेम कॅमेरा आहे. याच्यावर सिनेमॅटिक पिक्चर पण काढू शकतो. ब्लॉक लेन्स आणल्यानं व्यवस्थित. ए मागून बोलू नका, 2 मिनिट थांबा. ब्लॉक लेन्स आणला ना तर त्याच एकदम जबरदस्त असं. अरे कॉंग्रॅच्युलेशन, तुझा बिझनेस टॉपला जावा. ओके, एकदा बसलेली मंडळी दाखवी सगळे लांब प्रेक्षक आहेत. हा याला इतकं लेन्स आहेत, पण आता आम्ही एक ब्लॉक लेन्स आणली 35 mm. ते कुठे 35 mm ब्लॉक लेन्स आहे. याच्यावरती तुम्हाला साईन दिसल, काढा. तर कोणाला सोनीचं एक महत्व आहे आमच्याकडे वैयक्तिक. आमच्याकडे 2 ESR कॅमेरे आहेत. त्याची कसं आहे, त्याच्यापेक्षा ह्या सोनीचं कलर ग्रेडिंग एवढं भारी की त्यामुळे सोनीचं आता मार्केट आहे सध्या. आणि तू कोणता कॅमेरा घ्यायला बनवा सोनीचा? सोनीचा A7S 7. तर प्री वेडिंग, वेडिंग, बेबी शूट, सगळे जे काम असतील, एकदम ऍक्टरचे मॉडेल शूट, कंपनीचे सगळे शूट असतील, हे सगळं पुण्यामधून. मी जे बोलतोय ना, मी श्रीवंतातून बोलतोय घरून आम्ही आता दिवाळीनिमित्त, पण हे सगळं पुण्यात त्यांचं काम चालतं. दाखवती असा दाखव. अरे एक नंबर कॅमेरा, एक नंबर. आणि त्याचा आता तुम्हाला अजून पण एक स्पेशालिटी दाखवल. आता हे लेन्स आहे, तोपर्यंत लावतो राजती कॅमेरा लावतो, जोडता येईल तोपर्यंत. आता हे जोडल, असे लेन्स असतात. आता एका लेन्सची किंमत जवळजवळ 2 बॅटरी राहिलात ना. नाही एकच आहे ना. कसं काय नाही, त्याने जी मास्टर लेन्स सांगितली. बरोबर आहे ना, तुझ्या अंगापेक्षा मोगाव दप्तर कसं मोठं असतं. 35 किती मोठे त्याचा कॅमेरा. त्याने सांगेल त्याचं काय. बोल ना, बोल 2 मिनिट. अजय जोडून ठेवीन. आता ही कॅमेरा छोटा दिसतोय, कॅमेराची प्राइस जवळ 2 लाखापर्यंत ना. 2,06,000 ओरिजिनल प्राइस आहे. ओरिजिनल प्राइस आणि 60,000च्या पुढे याच्यावर 64,000 आहे. 64,000 ही बॅटरी ती सिग्माची, म्हणून ती जर दुसरी असती ना जी मास्टर, तर 1,31,000 रुपये लेन्स आहे. म्हणजे प्री वेडिंग मध्ये आपले 10-15,000 लोक कन्फ्युजन करतात. तुम्ही फोटो काढायचे एवढे पैसे कसे घेतात, याची किमती असते टेक्निकली. टेक्निकल त्याच्या किमतीत बाड आहे, त्याचं तेवढं बाड. आता त्याला चार्जिंग आहे का? चार्जिंग 2,500 रुपये नुसतं सेटअपचं बाड आहे. वरून नॉलेज वाला एक पर्सन घेऊन गेलो. असं एक रेल्वे सारखा ट्रॅक असतो ना तसं असायचं. आजकाल आता ही सिस्टम चालू झालेला, तुम्हाला इथे एक फोटो दिसेल, याला गिम्बल बोलतात. हे गिम्बल कोणतं आहे, DJI RS4. आपल्याकडे जे आहे ते कोणतं रोनियनचं आहे ना, ते आमच्याकडे डबल दांडक्याचं गिम्बल आहे. हे सिंगल असं, त्याच्यावर जे फोटो येतो काय देऊ दिले मी. ओके, काय ना ते काय होतंय आज यूज झालं तर. हा ते फोडायचे नाही, पण जुळेल जप्पा, बघ जुळेल जप्पा. ती शटर बंद आहे का आतमधलं? नाही ना, चावे तुझ्याकडे. तू आण बाबा, तो होतो चमच्यांचा, चमच्या तरी आण, चमच्यांना कॉइन आहे कॉइन. अजून कार्ड पण नाही टाकलं. ओके, तर गाडीच्या वेळेस गाडीच्या वेळेस येतो. लँग्वेज वगैरे सिलेक्ट करून देत का? कट कर समोर 2 मिनिट. कोण समोर? हा, DJI RS4 गिम्बल त्या जे आता जोडतोय. त्याला थोडीशी चार्जिंग नवीन असल्यामुळे त्याला चार्जिंग नाही, हे बेसिक प्रॉब्लेम. पण हे जोडून दाखवतो एकदा, सेम स्ट्रक्चर असं होणार. म्हणजे मूव्हिंग शॉट, सिनेमॅटिक शॉट, पिक्चर होणार. म्हणलं ना डायरेक्ट पिक्चर होणार, पिक्चर होणार डायरेक्ट. 4K DJI माईक आहे लोकांकडं, 4K हे नाही बघायला सेटअप नाही तर त्याच्यातून 4K क्वालिटी निघते डायरेक्ट. आपले इंडियातले थिएटर सुद्धा 2K रेझोल्युशनचे असतात. 4K कस्टमरची असते ना रिक्वायरमेंट, 4K पाहिजे. काय असतं प्ले कुठं करायचं त्यांना? सोनी कॅमेरा सुद्धा 4K असतं, मोबाईल सुद्धा 4K.
येईन येईन आता इथून पुढं कशा काळात येईन आपलं कितीच आहे हे पण चाळीस शेष हजाराला पण ती आता ही नवीन नवीन मध्ये आलंय हे आता आलेलं आहे आरएस फोर नाही नाही झिओनचं आहे ती ती कोणत्याला आहे जमतं माहिती का ॲरीचे कॅमेरे आहेत ना त्याच्यावर चालतात हा हे सिम्पल आहेत ना ही डी एस एल आर कॅमेरे चालतात त्याच्यावर एक नंबर बॅग बनवून घ्यावं लागती हॅलो काहीच नाही बघ नाही का बॅग बनवून घ्यावं लागते बनवून घ्यावं लागेल येते प्रो मध्ये प्रोला येते आपल्याला बॅग आहे सुटकेस डायरेक्ट याला पण सुटकेस तयार करता येतं ते नाही हा सुट्टे केल्या बसतं ना त्याची सुटकेस वेगळीच घ्यायची त्याची सुटकेस वेगळीच घ्यायची त्याला काय कुठे पूजा पात्रा करून देणार करा करा हे बघा हे जोडून झाले अजयने दाखवले आता चार्जिंग लावायचं म्हणून आमचं हे राहिलेले एक एक सिस्टीम त्यांनी सगळं जोडून झाले ते आता काय सांगत होत टेक्निकली काय सांगत होत एक बटनाचं हे आर एस थ्री आणि आर एस फोर म्हणजे जसं जसं व्हर्जन वाढत चालतं ना तसं ह्याच्यात खासियत काय आहे आर एस थ्री आहे ना सिंगल सिंगल तुम्हाला लॉक करीत चालावं लागतं पण आर एस फोरचं असं आहे तुम्ही सगळे लॉक होतात अनलॉक करायच्या टायमिंगला पण सगळे अनलॉक होतात सगळ्यात रील साठी स्लो मोशन साठी मॉडेलिंग शूट साठी हे सगळ्यात बेस्ट ऑल टाइम महत्वाचं म्हणजे आर एस फोर मध्ये हॉरिझॉन्टल आणि आडवं ह्याला आणि सगळ्यात मध्ये ह्याला टू हँडेड पण आहे सिंगल हँडेड आणि डबल हँडेड दोन्ही पण याला जोडता येतं नाही सिंगल हँडेड बरं आहे ना आपलं नाही कधी कधी आपण जर आपली कधी कधी असं कधी कधी रिस्क असतं ना तिथं टू हँडेड पण करू शकतो आपण आपलं हेच ओके आता चार्जिंग लावतो आम्ही आणि आमचा व्हिडिओ थांबवतो.